समाज कल्याण विभागामार्फत शिष्यवृत्तीचे फॉर्म भरण्याचे जुने पोर्टल MTBS बंद करून नवीन महा DPT पोर्टल सुरू करण्यात आले होते. यामध्येही अनेक त्रुटी असल्याची जाणीव असूनही शासनाने हे पोर्टल लागू केले होते, त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, ज्यामध्ये OTP जनरेट न होणे, महाविद्यालयाचे नाव नसणे अशा अनेक बाबी होत्या. विद्यार्थ्यांनी पैसे खर्च करून या पोर्टलद्वारे फॉर्म भरला होता, यामुळे त्यांना आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास झाला आहे. आता पुन्हा January 2018 पासून शासनाने नवीन परिपत्रक काढून सर्व अर्ज पुन्हा ऑनलाईन पद्धतीने भरा अशी जाहीर केली आहे. शासनाचा हा निर्णय अन्यायकारक असून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या निर्णयाचा जाहीर निषेध केला आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी ढोलकी व झांजनाद करून नांदेड येथील समाज कल्याण कार्यालयापुढे निदर्शने केली, तसेच सहायक आयुक्तांच्या कॅबिनमध्ये प्रवेश करून घोषणाबाजी केली व आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश सहमंत्री सुदर्शन यादव, जिल्हा संयोजक शिवकुमार पत्रे, अमरदीप वायगावकर, गणेश बोडके, सिद्धेश्वर तिडके, यज्ञेश पांडे, जनार्दन जाधव यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. राजरतन गायकवाड, स्टार न्यूज, नांदेड.